राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग तसेच मंत्रालयांतर्गत विविध कल्याणकारी योजनांमध्ये अन्याय होत असून या अन्यायाविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे. समाज कल्याणचा निधी पळवणारे अधिकारी मुर्दाबाद, मुर्दाबादचा निधी इतर अधिकारी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. शिंदे फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या सूचनेप्रमाणे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आम्ही अशी मागणी करत आहोत की समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. मग तुमची विद्यार्थ्यांची फेलोशिप असेल, रमाई घरकुल आवास योजना असेल, विहिरी वाटप योजना असेल, हॉस्टेलचे टेंडर्स असतील, हॉस्टेलच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात याव्यात. महाराष्ट्रातल्या अनेक हॉस्टेलची अत्यंत भयानक दुरावस्था झालेली आहे. रमाई आवास घुरकुल योजनेबरोबरच ज्या ज्या इतर काही योजना आहेत, ज्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी असतील किंवा इतर जे काही महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, अब्दुल कलाम महामंडळ असेल, या सर्व महामंडळांना तात्काळ निधी देण्यात यावा आणि इथल्या गरजू बेरोजगार तरुणांना, बेरोजगार लोकांना आर्थिक वर्षातच त्यांना त्या ठिकाणी बजेट वाटप करावं, त्याचा लोन द्यावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. सरकारला अशी विनंती की आमच्या जर मागण्या या ठिकाणी पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये BRSP संवैधानिक मार्गाने जनतेच्या हितासाठी भव्य मोठं जनआंदोलन उभा करेल, हा आमचा इशारा आहे. मी गोंड समाजाच्या आदिवासी गोंड समाज मालेवाडा इथून आलेलो आहे आणि आमचे काय नेते आहेत, आमची पार्टी आहे हे तुम्हाला सांगत आहे आणि हे तुम्ही ह्या कारण ऐकून त्या कारणात सोडू नका, त्या कारणात ऐकून ह्या कारणात सोडू नका. ह्या जे वचन आहे ते आपल्या अंतकरणात उतरून ह्याची अंमलबजावणी करा. मी हे दोन शब्द सांगतो तुम्हाला, नाहीतर गेल्या काळात मग तुमच्या लई मोठं आंदोलन होईल हे तुम्ही ऐकून घ्या. तिने आज ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब यांच्या नेतृत्वात संबंध महाराष्ट्रामध्ये समाज कल्याणचा जो भोंगळा कारभार चालू आहे याच्या विरोधात आज हे आंदोलन होत आहे. समाज कल्याण हे समाजाच्या कल्याणासाठी बनलेलं आहे का अधिकाऱ्यांच्या खिशा भरण्यासाठी बनलेलं आहे? समाजा कल्याणच्या माध्यमातून जे मुलांना स्कॉलरशिप मिळत आहेत बार्टीच्या नावाखाली फक्त कागदावरती बघतोय आम्ही, परंतु मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही. मुंबईमध्ये फेलोशिपसाठी कितीतरी 15 दिवसापासून विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत परंतु त्यांची फेलोशिप अजून मंजूर झालेली नाही आहे. समाज कल्याणला जो निधी मिळालेला आहे हा निधी या अधिकारी जे मनुवादी विचारसरणीचे जे काही लोक आहेत अधिकारी जाणून बुजून हा जो निधी आहे दुसरीकडे वळवत आहे. यांचं षड्यंत्र आहे या शिंदे फडणवीस सरकारचं की या देशातला जो बहुजन गोरगरीब समाज आहे या समाजातले मुलं शिकले नाही पाहिजे. तरी या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या शिंदे फडणवीस सरकारला इशारा देत आहे की तुम्ही लवकरात लवकर समाज कल्याणचा जो निधी आहे तो गोरगरीब समाजाला ती स्कॉलरशिप लवकरात लवकर मंजूर करा. जे हॉस्टेलच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या सोयी होत नाही आहेत, त्यांना जेवण टायमावर मिळत नाही आहे.